welcome to another exciting episode of Hello Mumbai. Hello Mumbai. Well, I'm sure लहानपणी आपण सगळ्यांनी रुबिक क्यूब सॉल्व करण्याचा प्रयत्न केला असेल, पण हे खूप कमी लोकांना जमतं आणि काही सेकंदात हे सॉल्व करतात. भेटूया 20 वर्षीय चिन्मय प्रभूला, ज्याने 9 पिरामिड्स पाण्याखाली श्वास रोखून सॉल्व केले. आणि ही क्यूब आहे जी मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी यूज केली पाण्याखाली, आणि ऑफिशियली कॉम्पिटिशन तर मी 6 सेकंडच्या आधीच ही सॉल्व करते माझे. आणि ही तर तुम्हाला माहिती आहे की रेग्युलरची रुबिक्स क्यूब येते मार्केट प्लेसमध्ये, सगळीकडे तुम्हाला अवेलेबल आहे. ही सॉल्व करायला मला 31 ते 35 सेकंड लागतात. ही रुबिक्स क्यूब आणि नंतर काही वेगवेगळे व्हेरियंट्स वगैरे अवेलेबल असतात, जसं गिअर क्यूब. गिअर क्यूबची स्पेशालिटी एक आहे की जेव्हा तुम्ही एक साईड मूव्ह करता तर अपॅरेंटली मधले जे गिअर्स आहेत ते सगळे मूव्ह होतात त्याच्याबरोबर, आणि एक साईड मूव्ह न होत त्याच्यामध्ये अख्खी क्यूब, सगळे क्लॉक्स जे आहेत ते सगळं टर्न होतं त्याच्यामध्ये. रुबिक क्यूब्स ची आवड कशी निर्माण झाली, कशी कशी सुरुवात झाली? तर मी जेव्हा 11वीमध्ये होतो, कॉलेजला जेव्हा गेलो, तर मला एक मित्र मिळाला जो क्यूब फार सोप्या पद्धतीने करत होता आणि फटाफट करत होता. तर मला काहीतरी होतं की एकदा आपण ट्राय करावं, तशी एक स्पीड त्याला मॅच करावी कॉम्पिटिशन म्हणून, बघूया नवीन काय आहे एक्झॅक्टली सॉल्व्ह करायचं. तर मी मार्केटमध्ये क्यूब घेऊन आलो सगळ्यात पहिला, आणि माहीत नव्हतं कशी करतात. तर मी युट्यूबवरती व्हिडिओमध्ये गेलो आणि सर्च केलं की आपण काय काय वेगवेगळे ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत, कसं आपण एखादी क्यूब सॉल्व्ह करू शकतो. तर बरेच प्रॅक्टिस नंतर, बरेच ट्राय केले वेगवेगळे अल्गोरिदम, तेव्हा माझी एक क्यूब सॉल्व्ह झाली. तर आता मला माहिती होतं की एक झाली आहे, तर आता स्टॉप नव्हतं करायचं इथेच. तर दुसरे दुसरे व्हेरियंट येतात ते मला कळलं इंटरनेटमुळे, की पिरामिड्स आहे, 2x2 वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. तर मला पाहिजे होतं मला सगळं काय काय यावं, दुसरा दुसरा ट्राय करून क्यूब्स. तर मी दुसऱ्या ऑनलाईन ऑर्डर केल्या, स्वतःहून काही जमल्या, काही ज्या नाही जमलं त्यांचं ट्युटोरियल गुगलवरनं बघितलं, आणि इव्हेंचुअली वाढत गेल्या क्यूब्स कलेक्शन माझं. आणि आता माझ्याकडे जवळजवळ 80-90 क्यूब्स आहेत. मग आता हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कसं काय जोडून आलं? तर मला ऍक्च्युली पहिल्यापासून होतं की आता क्युबिंग मध्ये आलो आहे, 1-2 वर्ष झाली, एवढे एफर्ट्स देतोय, तर काही नाही काही त्यात मला एक गोल ठेवायचं होतं की चला मला ऍटलिस्ट एवढं तरी करायचं होतं माझ्या आयुष्यात. तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची आयडिया माझ्या डोक्यामध्ये आली, बिकॉज ती एक स्टेज अशी आहे ज्याच्या वरती मला वाटत नाही काही आपण जाऊ शकतो कोणत्याही याच्यात, एक वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट करण्यासाठी. तर मी विचार केला की वर्ल्ड रेकॉर्ड जरी करायचा तर काहीतरी इनोव्हेटिव्ह हवा, काहीतरी क्रिएटिव्ह करावं. तर मला स्विमिंगची आवड होती आणि मी क्युबिंग चालू केली नव्हती, तर मी विचार केला दोन्ही आपण मर्ज करूया आणि काही नवीन टार्गेट बनवूया, नवीन टायटलच बनवूया. तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटवरती आधी ते नव्हतं, तर मी एक नवीन ऍप्लिकेशन क्रिएट केलं की मला पिरामिड सॉल्व्ह करायचं होतं अंडर वॉटर, श्वास रोखून मला सॉल्व्ह करायचे, आणि त्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं. मला 4 क्यूब्सचं टार्गेट दिलेलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनी, आणि जेव्हा मी अटेम्प्ट केला तर मी पाण्याखाली बसून 9 पिरामिड सॉल्व्ह केले 1:48 सेकंड्स मध्ये. नाईस. आणि मग तो एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे जेव्हा तू अंडर वॉटर गेलास, म्हणजे तू ह्याच्यासाठी प्रॅक्टिस पण केली अशी? बरोबर, त्यासाठी मी गोरेगाव क्लस्टरमध्ये प्रॅक्टिस करत होतो गेले 5 महिने. पण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा ते एवढं प्रेशर नसतं आपल्यावरती जेवढं इव्हेंटच्या दिवशी, बिकॉज तुम्हाला माहिती आहे की लोक आहेत जे थांबलेली आहेत बाहेर तुम्हाला बघायला, एवढं प्रेशर आहे की यु नो की तुम्हाला एक चांगला रिझल्ट द्यायचा आहे. तर 4 टार्गेट होतं, तर 4 वरती तर मला स्टॉप नव्हतं करायचं, कारण 4 चारचं टार्गेट आणि 5 जर केले तर उद्या कोणी येऊन उठून तोडू शकतो तो वर्ल्ड रेकॉर्ड. तर मला एक 100% द्यायचं होतं माझा, आणि त्या दिवशी मी माझे 100% दिलं आणि 9 सॉल्व्ह करून बाहेर आलो. ओके, सो कधी हे कॉम्पिटिशन झालं आणि मग? तर हे जे होतं ते ऍप्लिकेशन मी फार आधी बनवलं, मग ते एक्सेप्ट झालं, हे सगळं ना खूप टाइम लागला. पण अटेम्प्ट मी 9 डिसेंबरला केलं आणि अटेम्प्ट नंतर 3-4 महिने जातात व्हेरिफिकेशनला वगैरे, आणि ते सगळं होऊन मला मार्च मध्ये माझं सर्टिफिकेट मिळालं. सो आता तुझे काही गोल्स आहेत का, म्हणजे क्युबिंग मध्ये काय करायचं? आता मला ऍक्च्युली आता जेव्हा 1 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर मला आता स्टॉप नाही करायचं. आता काही अजून आयडियासाठी मी विचार करतोय की काही अशी एक नवीन क्रिएटिव्ह आयडिया स्ट्राईक हो आणि मी नवीन वर्ल्ड रेकॉर्ड काहीतरी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, अंडर वॉटर तर ट्राय केलंय मी,
तर वाय नॉट समथिंग एल्स, तर बघूया आता काय येतं. सो असं पण आहे की तू मदत करतोयस, टीच करतोयस, हो शिकवतोय. तर मी ज्या मला कॉलेज, मी कॉलेज स्टुडंट आहे, तर मला ज्या वीकेंड वगैरे ऑफ आहेत, जेव्हा मी घरी असतो, तर मी क्यूब शिकवायला बाहेर जातो. माझा जो यंगेस्ट स्टुडंट आतापर्यंतचा, त्याचं वय फक्त 4 वर्ष आहे, आणि पॅरेंट्सला ऍक्च्युली बरंच आवडतं जेव्हा क्यूब शिकतायत त्यांची मुलं पण, की काहीतरी नवीन करतात. दे आर नॉट सिटिंग ऑन सेलफोन अख्खा दिवस की चला गेम खेळूया किंवा काय, दे आर डुईंग समथिंग क्रिएटिव्ह. क्यूबिंगने काय नाही की तुम्हाला फोकस पण डेव्हलप होतो आणि तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे ती फार वाढते. सो तू पेरेंट्स बद्दल काय सांगशील? म्हणजे पेरेंट्सनी ऍक्च्युली त्यांच्या मुलांना असं काही जर दुसरं करताय, डिफरंट करतायत, तर सपोर्ट केलं पाहिजे. असं नाही आहे की आता एखाद्याने एक कॅटेगरीमध्ये काहीतरी केलं तर तुम्ही सगळ्यांनी तेच करा, किंवा एकच रेकॉर्ड आहे त्याच्या मागे. जे पण तुमची मुलं करतायत त्या सगळ्याला सपोर्ट करा, कारण यू नेव्हर नो पुढे काय येईल, कसं येईल. आता जेव्हा मी क्यूबिंगला सुरुवात केली, माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलं, मॉम आणि डॅडनी, आणि आम्हाला कधी तिघांना पण कोणालाच वाटलं नव्हतं की गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं एक दिवस नाव असेल. तर यू नेव्हर नो की तुम्ही काय करता आणि कशा याचं, आणि तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट करताय. तर कीप गोइंग.